हे कोविडचे जे बॉड्या जाळतात मुलं, हे मागचे 8 महिने अतिशय प्रामाणिकपणे काम करतात. 4 दिवसापूर्वी यांना अचानक कामावरनं काढण्यात आलं. त्यांना कामानं काढल्याच्या नंतर असं सांगितल्यात आलं की कोविड आता कमी झालेला आहे, जेव्हा कधी गरज लागेल तेव्हा तुम्हाला बोलू, आता तुम्ही कामावर येणं बंद करा. त्यानंतर ते आमच्या शहर अध्यक्षांना भेटले, त्यांनी तिथे आंदोलन केलं. आज ज्या वेळेला ते मला भेटायला आले त्यावेळेला त्यांनी मला असं सांगितलं की काल 8 बॉड्या आम्ही जाळल्या कोविडच्या. सो 8 बॉड्या जर काल जाळल्या असतील तर मग ठाणे महानगरपालिकेच्या आकड्यात 2 का? आणि कोविडचा बॉडी टाळण्याची प्रक्रिया वेगळी आहे, त्याचा एक स्लॉट आहे वेगळा, आणि त्यात तिथे त्यांच्या कुटुंबियांना एंट्री नसते. सर 8 बॉड्या जर कोविडच्या जाळल्या गेल्या असतील तर ठाणे महानगरपालिका आकडा लपवते असं आमचा आरोप आहे. आम्ही आता आयुक्तांना भेटलो, त्यांनी मला सांगितलं सस्पेक्टेड बॉड्या असतात त्याही आम्ही तशा जाळतो. तर नाही, सस्पेक्टेड बॉड्या जर असतील तर त्याची चौकशी करून त्या कुटुंबियांना हँडओव्हर होतात हे आम्हाला माहिती आहे. याचा अर्थ मागील 8 महिन्यात खूप मोठ्या प्रमाणात कोविडच्या बॉड्या लपवल्या गेल्या आणि याची चौकशी व्हावी. पण आम्ही अनेक वेळा मागेही म्हटलं होतं आणि आज पुन्हा हे साध्य होतं आहे की यात कुठेतरी खूप मोठा गोडबंगाळ आहे. ठाणे महानगरपालिका स्वतःचा स्ट्राईक रेट चांगला आहे दाखवण्याच्या नादामध्ये. मृत्यूचा आकडा आता मग मला कळत नाही, नक्की पॉझिटिव्ह असलेले पेशंट बरोबर आहेत का? कारण आम्ही कोणी चेक करायला जात नाही. हे डिस्चार्जचे आकडे रोजचे खडे आहेत का? या सगळ्यावर प्रश्नचिन्ह उभा राहतो. ठाणे महानगरपालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उभा राहतो. आपण कोरोना काळात प्रत्येक भ्रष्टाचारासाठी पुढाकार घेतलेला आहे, चौकशी आपणची मागणी केलेली आहे. आणखीन एक गोष्ट जी परवा घडली होती की या 60 कामगारांना काढून टाकण्यात आलेले, याबद्दल सर आपण कसा पाठपुरावा करणार? मी आत्ता सन्माननीय आयुक्त साहेबांशी या विषयात बोललेलो आहे, त्यांनी माझ्याकडे वेळ मागितलेला आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे की आयुक्त साहेब पुन्हा या सर्व मुलांना कामावर घेतील आणि जर नाही घेतलं तर आम्ही आहोतच.